Press the bell icon on the YouTube app and never miss another update. दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यासाठीची कॅप्टन स्कॉट आणि अमुन सेन यांच्यामधली कॉम्पिटिशन त्यातला कॅप्टन स्कॉट करेक्ट त्या दक्षिण ध्रुवाच्या पॉइ जागेपर्यंत सरकतोय पण त्याला कळत चाललं की आपण जात राहिलो पुढे तर मरणार आहोत तरी ते मरणार आहोत कळत असून तो जात पण राहिला आणि तो डायरी पण लिहित राहिला खरंच कॅप्टन स्कॉट मेला नंतर कधीतरी बर्फामध्ये त्याचं ते प्रेत ते बर्फात असल्यामुळे आणि डायरी सापडली त्याची तिच्यात त्याच्या साहसाच्या कथा म्हणजे माणसामधली साहसी वृत्ती की ज्याच्यात उद्याच्या मानवतेचं कल्याण आहे आणि ॲमोनसेन पोचला तोही नॉर्वेमधलाच या मी जशा वाचल्या होत्या तसा हा थॉर हेअर त्यांनी सिद्ध करून दाखवलं की नुसत्या साध्या तराफ्यावरही माणूस महासागर पार करत जाऊ शकतो त्या त्याच्या एक्सपिडिशनच्या काळात त्यांनी एकोणीसशे सत्तरीच्या आसपासच मांडलं की माणूस महासागरांच्यामध्ये जे त्याच्या औद्योगिक प्रदूषण सोडतो आहे त्यांनी महासागर मरत चाललेत प्लॅस्टिक प्रदूषित केमिकल्स आणि त्याच्यावर ट्रीटमेंट न करता जे आपण सोडतो आहे महासागरांच्यामध्ये आपल्याला काहीतरी वाटतं की अरे ते महासागर काय एवढे प्रचंड आहेत तेवढ्या शाणी त्याच्यात काय होणार आहे तर त्यातली वनस्पतीसृष्टी पण मरत चालली आहे सजीवसृष्टी पण मरत चालली आहे असं त्यांनी एकोणीसशे सत्तरच्या सुमारालाच सांगितलं त्याच्या त्या ईस्टर आयलंड ते पॅसिफिकचा म्हणजे तु चिलेचा किनारा ह्या त्याच्या तराफ्यावरच्या प्रवासातसुद्धा त्याला त्या ते पॅसिफिक महासागरामध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या हे जे हे बिसलेरी वेफर्सचं खाल्लेलं असल्या सगळ्याची बरं ते तिथली सजीवसृष्टी ते खाती आहे ते बायोडिग्रेडेबल नाही आहे त्यामधनं केमिकल विष त्यांच्याही अंगात भिंत आहे ते वनस्पती सृष्टीमध्ये आहे कोरल रीफ समुद्रामध्ये आहेत प्रवाळ जमिनीवर जे काम झाडी करते ते महासागरामध्ये प्रवाळ करतात म्हणजे ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात ते मरत चालले त्यामधला सगळ्यात मोठा ऑस्ट्रेलियन ग्रेट ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियाच्या नॉर्थ ईस्टला असलेला दोन हजार तीनशे किलोमीटर निसर्गरम तो मरत आहे आत्ताचे रिपोर्ट्स आहेत की ग्रेट बॅरियर रीफ मरण माणूस आत्महत्याच करत चाललाय संस्कृतीच्या विनाशाचा हा पर्यावरणीय सिद्धांत सिंधू संस्कृतीकडे पाहताना सुद्धा आता अनेक जण ही एक लाईन मांडतात एक तर आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत बकवासच ठरला आहे खोटा आहे दा तो कायमच खोटा होता तो इंग्रजांनी लादला आपल्या देशावर आत्ताचा विषय नाही पण सिंधू संस्कृती काय आर्य नावाचे कोणी लोक आणि ते कुठून तरी बाहेरून आणि त्यांनी हे बकवास आहे हे भंकसच होतं पण सिंधू संस्कृती सुद्धा कशामुळे आता नष्ट हा शब्द नाहीत वापरत पण स्थलांतर झाली कारण सिंधू नदीचा उगम आणि तो सगळा परिसर म्हणजे हिमालयाचा तिथले भूस्तर बदलले भूकंप झाले त्यांनी सिंधू वर परिणाम झाले सरस्वती नदी पण होती ती नदी आटत गेली आणि माणसांना जगण्याचे ते म्हणजे निसर्गाची पण जंगल तो तोड तिथे होत राहिली मग माणसावर वेळ आली की काही जणं पूर्वेकडे आले ते गंगेच्या खोऱ्यात काही जणं पश्चिमेकडे गेले ते पलीकडे कुभा म्हणजे काबूल नदी आणि काहीजणं इराणच्यामध्ये गेले पण सिंधू संस्कृतीच्या अभ्यासातसुद्धा आता अभ्यासक सांगतात की ही एक शक्यता आहे की त्या संस्कृतीचंही पर्यावरणीय समतोल त्या त्यावेळी त्या ढासळला म्हणून स्थलांतर झाली त्यातून पुढचा इतिहास उलगडत गेला या संकल्पनेवरच एक शास्त्रज्ञ जेअर डायमंड ह्याचं कोलॅप्स नावाचं ग्रंथ जे असा सातशे पाणी ठोकळा कोलॅप्स की तो सगळ्या जगाच्या गेल्या हजारो वर्षांचा अभ्यास करून त्या को त्या ठिकाणी मानवाची संघटना मानवी संघटन कोलॅप्स कोसळलं त्यामागे निसर्गाचे कोणते अनुक्रम असू शकतील याचा अभ्यास त्यामधली आपल्याला लक्षात घ्यायची आहे ज्या संस्कृतीचं नाव आहे माया संस्कृती मय मय किंवा माया ही मेक्सिको देश त्यातलं जिथे आत्ता मेक्सिको सिटी आहे त्या परिसरामध्ये होती आस्टेक नावाची संस्कृती इंग्लिश स्पेलिंग होताना ए हेड टी ई सी होतं त्यावरनं कदाचित उच्चार कोणी ॲजटेक करतील पण तो मूळ अस्सल उच्चार आस्टेक आहे आणि मेक्सिकोचे जे असं शेपूट वळतं मेक्सिकोच्या आखातामध्ये त्याला नाव युकेटन पेनिन्शुला द्वीपकल्प त्या युकेटन द्वीपकल्पावर सातव्या आठव्या नवव्या शतकामध्ये एक कमालीची भव्य अजब अत्यंत विकसित अशी संस्कृती नांदून गेली तिचं नाव माया संस्कृती ती पार नवव्या शतकापर्यंत दिसते तिची एकाहून एक अफलातून मोठी शहरं आहेत सगळी मला पाहायला पण मिळालीत हे माझं भाग्य इतिहासाचा विद्यार्थ्यांना त्यांनी जवळनं प्रत्यक्ष पाहणे अभ्यास करणे त्याचा एकाहून एक अफलातून शहराच्या शहरं शहरा आज उजाड पडली आहेत तिचा इतिहास नवव्या शतकापर्यंत मिळतो आणि एवढंच अचानक दिसतं की ही जी फळती फुलती छान फ्लरिशिंग उत्तम शहरं अचानक नवव्या शतकामध्ये लोकं ती गावं सोडूनच निघून गेली जंगलांच्यामध्ये जवळच्या जंगलांच्यामध्ये का सोडून गेली उत्तरच सापडत नाही सिद्धांत आहे त्याच्यावर हजारो पान आणि ग्रंथाच्या ग्रंथ लिहिले गेलेत पण त्याचे काही उत्तरच सापडत नाहीत जवळात जवळचं मांडलं जाणारं उत्तर आहे की छ सिटी स्टेट्स होती वेगवेगळी नगर राज्य त्यांची आपसात कॉम्पिटिशन होती आणि ही जी शहरं प्रचंड उभी केली पण ती शहरं उभी करायला जी निसर्गाची नासाडी केली त्याच्यात त्या ते युकेटन पेनिन्शुलाची जी स्थानिक परि परिसंस्था इकोस ती कोसळली माणसांचं सर्व जगणं अशक्य होऊन बसलं ही शहरं जगूच शकणार नाहीत आता जारी तू निर्माण केली कळलं भव्य आहेत प्रचंड मोठे रस्ते आहेत टोलेजंग राजवाडे आहेत त्यावेळची मोठी मोठी मंदिरं आहेत ऑब्झर्वेटरीज अवकाश क्षेत्रामध्ये माया संस्कृतीने फार मोठी प्रगती केली होती हेही निश्चित आहे पण ते तोलून धरण्याच्या आता शक्यता संपल्या कळलं माणसाला म्हणून त्यांनी सोडून दिलं आणि जंगलांच्यामध्ये पुन्हा एकदा राहायला गेले असा सिद्धांत माया संस्कृतीच्या पतनाचा मांडतात आणि मग तुम्ही नुसता संस्कृतीच्या पर्यावरणीय शेवट संस्कृतीच्या विनाशाचा पर्यावरणीय सिद्धांत का घेऊन बसलात आज आपण इथे बसलो तर ऐकतो तेव्हा सुद्धा विचारीतल्या विचारी, विचारी शास्त्रज्ञांनी या कालखंडाला सिक्स्थ एक्स्टिंक्शनचा कालखंड असं नाव देणंच चालू केलेलं आहे सिक्स्थ एक्स्टिंक्शन म्हणजे सहावा सर्वस्वाचा विनाश माणसाने त्याच्या सर्व वि विज्ञाननिष्ठ बुद्धिमत्तेमधनं हे शोधलं आहे की आजपर्यंत पाच वेळा त्या त्यावेळची सजीवसृष्टी जवळजवळ सगळी खतम झालेली आहे तिला नाव एक्स्टिंक्शन इव्हेंट असं आहे एक्स्टिंक्शन विनाश विध्वंसच आणि तो थोडा थोडका एवढा तेवढा वगैरे पण नाहीये खलास करणाराच उरलं सुरलं संपलाच विध्वंसच असे पाच त्यावर शास्त्रज्ञ आता म्हणतायत की पाचवा शेवटचा पासष्ट मिलियन वर्ष साडेसहा कोटी यापूर्वी पाच त्याच्या आधीचे आणखी चार आहेत पण याच्या आधीचा असा एक्स्टिंक्शन इव्हेंट सुमारे पासष्ट मिलियन वर्षांपूर्वी म्हणजे डायनॉसॉर खतम झाला रेप्टाईल प्रकारातला प्राणी त्यामुळे अंगातलं रक्त थंड आणि हिमयुग आलं म्हणून तो नष्ट झाला का पृथ्वीवर कोणता तरी धूमकेतू येऊन आदळला त्याचे जे अणुस्फोटांची ताकद त्यातनं रिलीज झाली पृथ्वीभोवती पुन्हा सगळ्या धुळीचे आणि सल्फरचं आवरण तयार झालं आणि रक्त उष्ण नसल्यामुळे डायनोसॉर त्याच्यात जगू नाही शकला ते करत करत संपले यावर कुठला एक निष्कर्ष ठाम नाही आहे पण एवढं निश्चित आहे की सुमारे पासष्ट मिलियन साडेसहा कोटी वर्षांपूर्वी या संपूर्ण पृथ्वीवर होते डायनासोर ते त्यावेळेला खतम झाले हा यापूर्वीचा शेवटचा म्हणजे पाचवा एक्स्टिंक्शन इव्हेंट तर आत्ता आपण सहाव्या एक्स्टिंक्शन इव्हेंटमध्ये जगतो आहोत आत्ता आपण म्हणजे होणार आहे वगैरे नाही चालू आहे हे सांगतात कारण आपण हे लक्षात घेऊयात की एक्स्टिंक्शन इव्हेंट म्हणजे काहीतरी धुमकेतो येऊन आदळला आणि असं बघता बघता होत्याचं नव्हतं झालं एकदम एका दिवसात असं नाही होत त्यातनी जी चेन रिॲक्शन चालू होते ते जिओलॉजिकल टाईमस्केल आहे ते तुमच्या माझ्या रोजच्या जगण्याचं हे असे चोवीस तास आणि येऊन बॉम्ब आदळला क्षणार्धामध्ये सगळं उद्ध्वस्त झालं नंतर रेडिओ ॲक्टिव्हिटीचा फार तर पाऊस पडला आणि फार तर नंतरचे पिढीभर माणसाला त्याच्या किरणोत्सारी सगळे जे किरणोत्सर्ग आहेत त्याचा दुष्परिणाम होत राहिला इतकं नाही आहे ते सोपं जिओलॉजिकल टाईमस्केल मोठं असतं ते आपल्याला मोठं वाटतं कारण तुमचं माझं सरासरी आयुष्य साठ ऐंशी शंभर वर्षांचं आहे पण सगळी पृथ्वी त्यातली सजीवसृष्टी एक्स्टिंक्शन इव्हेंट तीनशे चारशे पाचशे वर्ष होत राहतो तो एकदम एका रात्रीत होतो असं नाही आहे आत्ता आपण ज्या तऱ्हेनी सजीवसृष्टी नष्ट होते आहे ती जर पाहिली तिची जर गती पाहिली तर आपण सहाव्या एक्स्टिंक्शन कालखंडात जगतो आहोत हे म्हणणं चुकीचं नाही ठरणार आहे ह्याच्यावर ग्रंथ पण लिहिले गेलेले आहेत ह्याच्यावर संशोधनं झालेली आहेत जशी आपण गेल्या चाळीस वर्षात महासागरांच्या मधली पन्नास टक्के सजीवसृष्टी नष्ट केली आहे जमिनीवरची सुद्धा बायोडायव्हर्सिटी जैवविविधता गेल्या पन्नास वर्षात तीस टक्के पन्नास वर्षात तीस टक्के जैवविविधता माणसांनी खतम केलेली आहे आणि जेव्हा एखाद्या स्पिसिज एखादी जीवसृष्टीचा ची वाटचाल विनाशाकडे चालू असते तिचं एक निकष सांगितला जातो की त्या स्पिसिजचं लोकसंख्येचं एक्सप्लोजन होतं पॉप्युलेशन एक्सप्लोजन आता आपल्याला शास्त्रज्ञ सांगतात की आपण त्या कालखंडात जगतो आहोत कारण उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये चतुष्पाद प्राणी मागील दोन पायावर उभं राहून चालू लागला त्याला नाव आहे होमो इरेक्टस त्यामुळे त्याच्या मेंदूच्या उत्क्रांतीची गती वाढली त्यातून आला होमोसेपियन आणि त्याचीसुद्धा प्रगत आवृत्ती म्हणजे आपण सगळे की जिला शास्त्रीय नव्हे होमोसेपियन सेपियन तो आजपासून दोन लाख वर्षांपूर्वी बोललं ला जातं आणि त्याच्या निएन्डर्थल मॅन क्रोमॅग्नन मॅन जावा मॅन पिकिंग मॅन असे वेगवेगळे त्याच्या आवृत्ती आहेत त्यांच्या पण आपसातल्या लढायांचं सांगता येतं हे जे आत्ताची माणसाची जी जीवशास्त्रीय आवृत्ती हिला शा <coughs> हिला शास्त्रीय नाव होमोसेपियन सेपियन, सेपियन। तो दोन लाख वर्षांपूर्वी केव्हा तरी जर उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये झाला तर सर्व पृथ्वीवरची एक बिलियन शंभर कोटी एवढी त्याला लोकसंख्या गाठायला उजाडलं इसवी सन अठराशे आधीच्या दोन लाख वर्षांच्या वाटचालीमध्ये त्याच्यात माणूस एकावेळी संपायलाही आलेला होता एक लाखापेक्षा कमी शिल्लक पण जगला त्यातनं आणि पुन्हा क्रमाक्रमाने संथगतीने गतीने वाढत एक शंभर कोटी गाठाली एक बिलियन इसवी सन अठराशे दोन बिलियन गाठायला एकोणीसशे तीस आलं तीन बिलियन एकोणीसशे एकोणसाठ आणि मधली तर चार पाच सहा सात बारा बारा वर्षाच्या फरकाने होऊन गेलेत मला जाणवत राहतं की तीन बिलियन एकोणीसशे एकोणसाठ असेल तर ते मी जन्माला आलेलं वर्ष आहे आणि आज जेव्हा जगतोय तेव्हा आता जगाची पण लोकसंख्या आठ बिलियनच्या जवळपास सरकारला लागली भारताची पण लोकसंख्या वन पॉईंट ट्वेंटी सेवन आता वन पॉईंट थर्टी आणि या गतीने आपण वीसशे बावीसमध्ये मध्ये चीनला मागं टाकू या तरी एका क्षेत्रात आणि जगातली सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश म्हणजे प्रश्न नुसत्या भारताचा नाही आहे ज्या प्रचंड वेगाने ह्युमन स्पीसीज वाढते आहे तर शास्त्रज्ञ म्हणतात की हे पॉप्युलेशन एक्सप्लोजन शेवटाची सुरुवात असू शकते मग पुन्हा तो शेवट व्हायचा आहे तो काय दरवेळेला काहीतरी पर्यावरणाचं कारण घडणार गल्फ स्ट्रीमचा समतोल ढासळणार आर्कटिकमधला समुद्र पाण बर्फ संपणार अंटार्कटिकावरचा वितळणार म्हणून अंटार्क्टिकावर ओझॉन होल तयार होणार की ज्यातनं अल्ट्राव्हायोरिट कॉस्मिक रेज आपल्याकडे येऊन तरांची रोगराई वाढणार तर याची सगळ्याची वाटपा थांबण्याची पण गरज पडणार नाही आहे पहिले त्या पर्यावरणाच्या बदलाचे माणसाच्या जगण्या वागण्यावर परिणाम होतात म्हणजे जिओलॉजिकल टाईमस्केलमध्ये ते उलगडत जायला वेळ लागेल पण आधी माणसाच्या दैनंदिन जीवनाच्या आर्थिक राजकीय सामाजिक परिणामांच्या पण वाढत जाणारा हिंसाचार एकमेकाच्या नरडीचं रक्त पिणे कारण लोकसंख्या पण जेवढी प्रचंड वाढते त्याच वेळेला निसर्गाची नासाडी पण होते आता अरे एवढी लोकसंख्या तोलून धरायला जेवढी लागणार साधनसामुग्री प्रचंड प्रमाणावर मग तिच्यावरच्या नियंत्रणासाठी भांडणं चालू होतात माणूस पर्यावरणाचा समतोल ढासळून नष्ट होणे म्हणजे आपली आत्महत्या चालू आहे तिथपर्यंत थांबणार पण नाही तो पहिले एकमेकाच्या नरडीचं रक्त पिऊन खतम करणार आहे ते आहेत पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे राजकीय आर्थिक सामाजिक परिणाम सिरियामध्ये चालू असलेलं यादवी युद्ध आणा डोळ्यासमोर राजा शिया प्रजेमधला एक मोठा भाग सुन्नी सुन्नींना वाटत होतं की तो शिया राजा म्हणजे तो अध्यक्ष आहे बशरल असत तो अत्याचार करतोय त्यामधून सिरियामध्ये युद्ध पेटलं आता ते पेटलं आता ते गेली पाच सहा वर्षात चालू आहे दमास्कसच्या पाठोपाठ दुसरं सगळ्यात मोठं आणि इतिहास प्रसिद्ध अत्यंत सुंदर शर, अलेपो, अलेपो, के, के शहर अलेप्पो उद्ध्वस्त झाल्यात जमाय आज घरी गेल्यावर सुद्धा तुम्ही बातम्या ऐकल्यात उशिरात उशिरा दुसरी पहिली बातमी अजून ट्रम्पचं जे काय चालू आहे त्याची दुसरी बातमी सिरिया अलेप्पो आणि डोळ्यासमोर दिसेल की एकेकाळी छान असलेलं बहरतं शहर सौंदर्यपूर्ण शहर पण खलास उद्ध्वस्त आणि मातीचे नुसते ढिगारे पडीक बिल्डिंगा त्याच्यामधनं कोणतरी बाप आपल्या छोट्या पोराला घेऊन असा हातात धरून चाललेल्याचे खलास करणारी दृश्य पण आपल्याला लक्षा हे लक्षात वेळेला येईल की हे जे घडलं आहे हा आपण पर्यावरणाच्या नाशाचा परिणाम असू शकतो सिरियामध्ये शियासुन्नी युद्ध चालू व्हायच्या आधीची पाच वर्ष भीषण दुष्काळ होता जी काही शेती त्या भागात आहे ती कोसळलेली होती आणि कुठपर्यंत कोसळली होती तर शेतीच्या स्पीसीजच नष्ट झाल्या होत्या म्हणजे नव बी पेरायला तर पाहिजे ते नव्हतंच त्याच्यात तर तिकडे नॉर्वेमध्ये आर्कटिक सर्कलमध्ये विचारपूर्वक डेथ व्हॉल्ट डे डुम्स डे डुम्स डे व्हॉल्ट नावाचं एक कोठार तयार करण्यात आलेलं ते खूप विचारपूर्वक त्याला वनस अप, अ, अ, मेटल धातू ज्या प्रकारचे वापरलेत की त्याच्या आतलं नीट त्याचं रक्षण होणार आहे आणि त्या डूम्सडे व्हॉल्टमध्ये जगातली सगळ्या प्रकारची वनस्पतीसृष्टी सगळ्या प्रकारची सजीवसृष्टी त्यांचं जेनेटिक कोड त्याचं तिथे रक्षण करून ठेवलेलं आहे की उद्या जगातलं काही नष्ट जर झालं तर त्या डेथ व्हॉल्टमधनं विड्रॉ करता आलं पाहिजे आणि ती वनस्पतीसृष्टी किंवा ती सजीवसृष्टी पुन्हा निर्माण करता येईल अशा संकल्पनेचं नाव डुम्स डे व्हॉल्ट तो पहिल्यांदा उघडण्यात आला आत्ता काही काळापूर्वी तो सिरियामधली वनस्पतीसृष्टी खतम झाली विशेषतः अन्नधान्याची पिकं ती बीजं त्या नॉर्वेच्या डुम्सडे व्हॉल्टमध्ये होती पहिलं विड्रॉल त्यातनं हे या सिरियातल्या युद्धाच्यामुळे घडले तापमान वाढीमुळे जसं पाणी वितळत जाणार आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यात आधी नद्यांना प्रचंड मोठे पूर एकदा ते पाणी संपलं की महाभीषण दुष्काळ म्हणजे मंगळाचं चित्र डोळ्यासमोर आणा तर माणूस ते होईपर्यंत कुठं थांबणार आहे पाणी जसं कमी होत जाईल तशी माणसा माणसातली युद्ध मुळी पाण्यावरनं चालू होणार आहेत इकडे हा तुमचा माझा भारत देश महासत्तांच्या उदय असता आणि उदय याच्यामध्ये कालही म्हणालो की तिकडे तिबेटच्या पठारावर चीन आहे त्या तिबेटच्या पठारावर सिंधू नदीचा पण उगम आहे सिंधू नदीच्या ज्या पाच ट्रिब्युटरीज ज्या स्वतः मोठ्या नद्या आहेत त्यांचे पण उगम त्याच परिसरात आहेत आपल्या गंगा आणि यमुनांचा उगम अगदी तिबेटच्या पठारावर नाही पण तिबेटच्या दक्षिणेकडचा भारतामधल्या पठारावरच्या आहेत पण आपली ब्रह्मपुत्रा नदी म्यानमारला पाण्याचा पुरवठा करणारी इरावती आणि सेल्वान या नद्या सगळ्या साऊथ ईस्ट एशिया म्हणजे थायलंड लाओस कंबोडिया व्हिएतनाम याची गंगा म्हणूनच ओळखली जाणारी मेकॉंग आणि चीनला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात महत्वाच्या नद्या यांगझे आणि हो हँग हो सर्वाचा उगम तिबेटच्या पठारावर तिबेटच्या निसर्गाची चीनच्या धोरणांनी पण नासाडी केलीच आहे की जी विध्वंसाच्या उंबरठ्यापर्यंत आहे पण हे सगळी प्रक्रिया डिग्लेसिएशन तिबेट हे जगाचं पठार पामीरचं पठार मानलं जातं आजच्या तारखेला त्याच्यावर राजकीय प्रभुत्व चीनचं आहे आणि केवळ तिबेटमधल्या ब्रह्मपुत्रेवर चीन एक धरण बांधतंय आहे की ज्यामुळे आपल्याकडे आसाममध्ये अरुणाचलच्या द्वारा आणि नंतर ती ब्रह्मपुत्र बांगलादेशात जाते तिच्या पाण्यावर परिणाम होणार आहे असं नाही आहे चीनचं सगळ्या देशांची भांडण आहे आणि ज्या वेळेला पाणी टंचायचा मुद्दा येईल तेव्हा काय एक देश दुसऱ्या देशाचं काय ऐकणार नाही आहे अनेक जाणकारांनी सांगून आहे की पुढची युद्ध पाण्याच्या प्रश्नावरनं होणार आहे आपणही म्हणतो की पाकिस्तान जर दहशतवाद चालू ठेवेल तर हा पाकिस्तानशी एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये वर्ल्ड बँकेच्या पुढाकारावरनं झालेला सिंधू करार इंडस वॉटर ट्रीटीत आपण तो मोडून टाकला पाहिजे पण चीनचा पाठिंबा आहे आपण पाकिस्तानचा जर पाणीपुरवठा थांबवला तर तिकडे चीन तिबेटमध्ये पण भारताकडे येणारा पाणीपुरवठा थांबवू शकता असा भागुलबुआ आपल्याला दाखवून त्यामुळे आपण कसे पडतीच धोरण स्वीकारा भारतामध्ये जे जलविद्युत प्रकल्प काश्मीरमध्ये आपण करतो ते सगळे आंतरराष्ट्रीय नियमानुसार आहेत पण त्याच्यामध्ये पाकिस्तान काड्या पण घालतं ट्रायब्युनलकडे तक्रार निकाल आपल्याच बाजूने लागलेले आहेत सगळे पण पाण्याच्या प्रश्नांच्या वरनं भविष्यातली युद्ध नवे नवे भविष्यातली महायुद्धसुद्धा होतील अशी भारत अशी जगासकट सगळ्यांच्यावर ह्याचे प्रचंड मोठे परिणाम आहेत मला वाटतं आपल्याला ऐकताना सुद्धा प्रश्न पडेल की मग कशासाठी बसलो तिथं आपण बहुधा बहुधा इथे बसल्या जागी सगळ्या जणांच्या मनात येणं की बहुत होणारच आहे आपलं वाटोळं कशाला द्या राव यू पी एस सीचा मरुस्तवर अभ्यास करा याला आपण प्रिलीम देणार तिचे रिझल्ट यायच्या आतमध्ये जर हे विध्वंस झाला तर उपयोग काय एवढा अभ्यास करून तर परिस्थिती एवढी होपलेस आहे का याचं उत्तर आहे संकट भरपूर आहेत कदाचित मोठा विध्वंस वाढून पण ठेवला आहे पण त्या डे आफ्टर टुमोरोतल्या शास्त्रज्ञाप्रमाणेच अभ्यासानंतरचं वैयक्तिक माझंसुद्धा मत आहे की आपण त्यावर मात करू शकतो मला ते वैयक्तिक <coughs> मला वैयक्तिक पात्र अभ्यास काय अभ्यासासाठी काय चौऱ्याऐंशी सालापासून चालू होता तो काही नुसता माझी त्यावेळेची सीची तयारी म्हणूनचाही नव्हता एक कार्यकर्ता देशाच्या प्रश्नांचा अभ्यास पाहिजे म्हणूनही कळत गेलं होतं या जाणिवेच्या होत जाणाऱ्या विकासानेच मला कोपेनेगनकडची वाट दाखवली मग तिथपासून मी तर आता तो नुसता पुस्तकी अभ्यासाचाही प्रश्न नाही हो इथे डोळ्याला वावरतानासुद्धा कळतोय पर्यावरणाचा नाश आपण कणभराची आपल्याकडनं होणारी भर त्याच्यामध्ये घालूयात आणि अभ्यास तिकडे चालू ठेवूयात म्हणून कोपेनेगन दोन हजार नऊ ती परिषद फसली ती एकाच मुद्द्यावर फसली कारण अमेरिकेचं म्हणणं होतं की जो कोणता नवा करार आणायचा आम्ही काय क्योतो करारावर सही करणार नाही त्यावेळेपर्यंत तो ओबामा होता अध्यक्ष सत्तेमध्ये डेमोक्रॅटिक पक्ष होता दोन्ही सभागृहात डेमोक्रॅटिक पक्षाचं बहुमत होतं त्यावेळी अपेक्षा होत्या मोठ्या सगळ्यावर पाणी फिरलं कारण कोपेनेगन परिषदेच्या डे वनपासून अमेरिकेने आग्रह धरला की यापुढे कार्बन उत्सर्जनाला ज्या मर्यादा आणायच्या त्याच्यात भारत आणि चीनलाही आणत असलात तर आम्ही काय त्या आवश्यक ते सही करू दोन हजार नऊमध्ये मध्ये भारत आणि चीनचं म्हणणं आहे की आमच्या देशामध्ये अजून दारिद्र्य रेषेखाली जगणारी कोट्यवधींची लोकसंख्या आहे त्यात सुद्धा आमचं दर डोई कार्बन उत्सर्जन सरासरीच्या पण खाली आहे तुम्ही आत्तापासून आमच्यावर कुठली बंधनं मानताय या खडकावर आदळून कोपेनहेगनची सगळी प्रक्रिया फसली कोपेनहेगन परिषद फसल्यानंतर आधी बसले बेसिक देश बेसिक ब्राझील साऊथ आफ्रिका इंडिया चायना की आपण तरी मिळून काही ठरवू ते कळलं असं असं काहीतरी एका हॉलमध्ये बसून त्यांचं चाललंय म्हणून तिथे ओबामा घुसला बसला चर्चेत भाग घेतला आणि म्हणाला माझ्या पण काही ऑफर्स आणि प्रपोजल्स आहेत ती रात्री उशिरापर्यंत चालू राहिली त्या हॉलच्या बाहेर व्यक्तीचा मी पण होतो रात्रीच्या बाराच्या सुमाराला मग ह्या सगळ्या नेत्यांच्यासोबत प्रेसिडेंट ओबामाने नी बाहेरून एक स्टेटमेंट दिलं त्याचं नाव कोपेन हेगन करार त्या कोपेनेगन करारात ठरलं की प्रत्येक देशाने आपापला जमेल तेवढा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम करावा सिंगल पॉईंट की कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी काय करू तो सादर करावा तो प्रामाणिकपणे पाळावा तो किती पाळला त्याचा अहवाल पण द्यावा त्याची प्रक्रिया पुढे वर्षामागून वर्ष होणाऱ्या यू एन एफ ट्रिपल सीच्या प्रक्रियेत चालू राहिली ते दर पुढल्या परिषदेमध्ये काही महत्त्वाचं घडेल घडू शकतं आणि घडलं पाहिजे या आशयाने मी जात राहिलो त्यामुळे दोन हजार दहामध्ये ती परिषद होती मेक्सिकोमध्ये कॅनकूनला फसली आणि एकच मुद्दा त्यातनं निष्पन्न झाला की हा आंतरराष्ट्रीय करार आता भारत चीन सकट सगळ्या देशांनी जर स्वतःवर कायदेशीर बंधनकारक मानला तर विकसित देश दरवर्षाला शंभर बिलियन डॉलरची मदत त्याचं नाव ग्रीन क्लायमेट फंड म्हणजे आव्हानाच्या तुलनेत हे टीजभर पण दर्यामे खसखस त्याच्या पुढल्या वर्षीची दोन हजार अकराला होती डर्बन तिथे पण मला जायची मिळाली संधी ती तिथं ठरलेल्या वेळेत संपली नाही काहीच निष्पन्न होत नव्हतं आणि मानलं गेलं की भारतच सगळ्यात त्याचा दोषी विलन आहे की भारत अडवून ठेवतो आहे कारण भारतावर प्रचंड प्रेश भारत आपल्या पर्यावरण मंत्री त्यावेळी होत्या जयंती नटराजन आणि भारतावरच प्रेशर होते की तुम्ही हे सगळं मान्य करा भारतावर मान्य करणं शक्य नव्हतं अनेक गुंत्यामधली मी सिम्पल फिगर सांगतोय तुम्हाला आपण सगळे जगतो म्हणजे सुद्धा कार्बन उत्सर्जन करत असतो पण माणसाला जगण्याच्या प्रक्रियेत हे एवढं सरासरी हे एक जर सन्मानजनक जीवनमान हवं असेल तर हे एवढं कार्बन उत्सर्जन चालेल ती सरासरीसुद्धा आहे सुमारे चार पॉईंट काहीतरी टन दर व्यक्ती मागे दर वर्षाला एवढं कार्बन उत्सर्जन ओके मान्य आहे दोन हजार अकरापासून चीनचं दर डोई कार्बन उत्सर्जन 7.8 पॉईंट एट टन पर पर्सन पर इयर पर आता जगातला सर्वात प्रदूषण करणारा देश चीन आहे ईयू समुदाय युरोप 6.8 टन पर पर्सन पर इयर आणि दारिद्र्य रेषेखाली जगणारी अमेरिका तिचं सरासरी कार्बन उत्सर्जन आहे एकोणीस पॉईंट आठ म्हणजे जवळजवळ वीस टन पर पर्सन पर इयर पर तुमच्या माझ्या भारताचं आजच्या तारखेला सुद्धा वन पॉईंट नाईन्टी टू टन पर पर्सन पर इयर आणि भारताने एक्क्याण्णव नंतर किती आर्थिक प्रगती केलेली असू द्या जिचा थोडा अंश आपण उद्या पाहू शकणार आहोत तरी आज भारताची सुमारे सत्तावीस टक्के लोकसंख्या म्हणजे बत्तीस ते पस्तीस कोटी लोक अजूनही म्हणजे अमेरिकेच्या अख्ख्या लोकसंख्येपेक्षा जास्ती एकत्र युरोपच्या लोकसंख्येपेक्षा जास्ती लोक आज दारिद्र्य रेषेखाली जगतात सुमारे सत्तावीस टक्के त्यांचं जीवनमान सुधारणे त्यांना एक मानवी डिग्निटीसहित किमान जगणे याला जी पावलं उचलायला लागणार आहेत त्याला अजून काही प्रमाणामध्ये आपल्याला कार्बन उत्सर्जन आणि कोळसा असेल तेल असेल थर्मल इलेक्ट्रिसिटी असेल ह्या सगळ्याचं आहे पण त्या डर्बनला भारतावर प्रेशर होतं की तुम्ही पण कायदेशीर बंधनं मान्य करा ते अर्थातच भारताने मान्य न करणे त्याच्यामुळे ठरलेल्या वेळात तर ती परिषद संपली नाही दुसऱ्या दिवशीपर्यंत चालू राहिली त्या डर्बनमध्ये भारताने फारतर फार सांगितलं की आमची अन्नधान्याची गरज ते त्या डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन तिची पण दर वर्षाला दरवर्षाला एक वर्ष शिखर परिषद तिला मिनिस्टेरियल कॉन्फरन्स आहे तिच्यामध्ये ज्या भारताच्या अन्नधान्याच्या गरजा आहेत कंडिशन ती त्याच्यावर ते आधारित तेवढं ती लक्षात घेऊनची आमची म्हणजे अन्न सुरक्षा फूड सिक्युरिटी एवढं लक्ष एवढं जर मान्य करत असाल तर आम्ही दोन हजार बाराच्या नंतर आम्ही जरा विचार करू की कार्बन उत्सर्जनाची स्वेच्छेने मान्य केलेली कार्बन उत्सर्जन कमी करण्याची बंधनं आम्ही मान्य करू दोन हजार अकराच्या भारताच्या या शब्दासमोर मग युरोपीय देशांनी म्हणजे क्योतो करारातले अनेक सर्वन त्यांनी मान्य केलं की दोन हजार बाराला क्योतो कराराची मुदत संपते त्यामध्ये जी कार्बन उत्सर्जन कमी करण्याची विकसित देशांवर उद्दिष्ट होती तर या विकसित देशांनी शब्द दिला की आम्ही ती दोन हजार पंधरापर्यंत वाढवू म्हणजे एक्सटेंड आम्ही फर्स्ट कमिटमेंट पिरियड तो जो होता आम्ही वाढवू दोन हजार पंधरापर्यंत पण आता फायनली मसुदा दोन हजार पंधरामध्ये समोर आला पाहिजे तो दोन हजार पंधरामध्ये मसुदा समोर आला तो त्या कोपनहेगन प्रक्रियेचा शेवट होता पॅरिस करार होताना वन पॉईंट फाईव्हवर थांबायचं जर असेल तर त्याचा अर्थ होता माणसानी आहे त्या दिव... आहे तसं आहे त्या दिवशी त्या दिवशी कोळसा आणि तेल बंदच करायला पाहिजे होतं ते जर त्या दिवशी केलं तरच नवं होणारं कार्बन उत्सर्जन थांबेल आणि वन पॉईंट फाईव्हपास होईल आता पॅरिस करारातलं उद्दिष्ट आहे दोन डिग्रीज आणि चारशे वीस कार्बन पार्टिकल्स पर मिलियनच्या खाली थांबू पण देशा देशांनी आपणून सादर केलेले आकडे असं दाखवतात की तेवढे जरी त्या त्या देशांनी प्रामाणिकपणे पाळले तरी जागतिक तापमान वाढ तीन पॉईंट सात डिग्रीने होणार आहे